चला आता सामना सुरू करा प्लीज। कारण आज आपल्याकडे वेल कमी है, याच्या पुढे देखील आपल्याला अच्छा 8 लॉट्स मधून एक संघ पुढे क्वालिफाई करायचा आहे। ये 12वा जॉइंट हो, चला 12वा आला, वेलेवर आलाय। चला मॅचला आपण सुरुवात करतोय। संकेत आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे 4 रनची पेनल्टी तुम्हाला लागली आहे। चला आपण सुरुवात करूया। लाईव्हला आवाज बंद आहे, त्यामुळे आणखी एक गोष्ट सांगेन मी की 12वर केरळला शूज नव्हते, ते देखील आता आयोजकांनी दिलेत। ए बाबा घाल संकेत। ठीक आहे, ओके ओके बंटी, नो प्रॉब्लम। चला मॅचला आता सुरुवात करूया आपण। सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये नमित पगडे आणि बंटी जोशी हे दोन सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत आणि मुख्य गोलंदाज म्हणून भूमिका बघायला मिळेल स्विंग का किंग संकेत पाटील। विश गुड लक दोन्ही टीमला, चांगल्या खेळासाठी आम्ही देऊ शुभेच्छा। सो द गुड गेम, चांगला क्रिकेट आम्हाला बघायचं आहे, चांगली फाईट बघायचं। पहिला बॉल, पहिलाच बॉल लेन टू लाईन आणि पहिलाच बॉल यशांच्या अगदी समोर पायचीत पकडले गेले। LBW फलंदाज बाद। धन्यवाद, खूप चांगली भूमिका अक्षयची डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये राहिली। पहिल्याच बॉलवर संकेत पाटीलला मिळाली सफलता। नमित पगडे एक चांगला इन्फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू ज्याला बात करण्यामध्ये सुयश मिळालंय। 32वा गोलंदाज आहे या स्पर्धेमध्ये संकेत, ज्यानं विकेटनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात केली, षटकाची सुरुवात केली। फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जात असताना तुम्हाला दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बंधनातून बाहेर बघायला मिळतील। नवीन खेळाडू मैदानामध्ये आता सोयसिक आलेत। संकेतला मिळाले पहिलेच बॉलवर सफलता, बऱ्याच सारे संख्येने प्रेक्षक वर्ग आता लाईव्ह आमच्यासोबत जोडले गेलेत, कारण ही मॅच ए लॉर्स मधला सामना म्हटलं तर लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या इन्क्रीज होते। आणि हा स्क्वेअर कटचा दमदार फटका, दोन फिल्डर बॉलच्या पाठीमागे, लास्ट मोमेंटला चेंडू स्टॉप केला। दोन धावा इथे पूर्ण करत असताना सोहेल आणि संघाच आणि स्वतःच अकाउंट इथे ओपन करताय। धावसंख्येला चालना, धावसंख्येला सुरुवात होती। एक गडी बाद दोन धावा, संत गतीने सुरुवात। संकेत पाटीलची गोलंदाजी नेहमी चॅलेंजिंग असते, कधी कधी त्याचा वेगवान बॉल, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक। एक चांगला गोलंदाज आहे, तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाले या षटकातील। हो, आता इथे आपण बघू शकता संकेतनं हा चेंडू ऑफ ब्रेक केला। खर तर सोहेल लेफ्ट हँडर असल्या कारणानं त्याला हा बॉल लेग ब्रेक ठरतोय। डॉट चेंडूचे ती सांगता होत असताना मागील 3 चेंडू तुम्ही बघितलेत, जबरदस्त गोलंदाजी सद्यस्थितीमध्ये तो साकारतोय। या वेळेला स्लॉट मध्ये दिला आणि सरळ पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमारेषा पलीकडे षटकार। मोठ्या टूर्नामेंट मध्ये हे दोन्ही संघ एकमेकात समोर येतात, कधी पेठ संघ जिंकतो तर कधी मोरबी संघ जिंकतो, आणि दोन्ही संघांचं नेहमीच
एकमेकांवर वर्चस्व राहिले. हेलिकॉप्टर फटका लॉन्च करायचं तर गॅप शॉट सिलेक्शन, कोणी फिल्डर नाही आहे, खूप मोठी गॅप आहे. बॉल सीमा पलीकडे दाखल चार धावांकरता. जे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये सोहेल आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर गेले. कित्येक वर्ष पेठ संघासाठी नेतृत्व करतो, बरेच संघामध्ये खेळाडू घडले आणि आता मैदानामध्ये त्याची कामगिरी. वैयक्तिक चार बॉलचा त्याने सामना केलाय, 12 धावांचं योगदान. थोडस फिरवलं या चंडूला, मुकेश सुकी करतेत आणि आता बॉल चाललाय सीमा रेषेपलीकडे. बॅकअप देखील मिळालं नाही, चुकणार चुक्या सदा इथे होत असताना आणखी एकदा बॉल सीमा पलीकडे दाखल चार धावांकरता. सुरुवात दमदार झाली होती खरं तर या षटकाची, परंतु शेवट गोड केलाय फलंदाजानं आणि स्पेशली सोहेल शेखनं. आणि पहिलं षटक समाप्त झालंय, फलकावर धावाय त्या एक फलंदाज बाद 16. खरं तर आपलं जीवन सुखात आहे, कारण नेहमी अग्री कोल्यांच्या पाठीवर आई एकविरा मातीचा हात आहे. मैदानामध्ये आपण जाणार आहोत. पहिले षटक समाप्त झाले, संकेत पाटीलचं पहिले षटक 16 धावा, फार मोठ्या प्रमाणात रन आल्या. आणि पूर्ण षटक बंटी जोशीनं नॉस्टेक एंड वरून या षटकामध्ये, मागील षटकामध्ये अखेर पाहिला, मजा बघितली. आता तो स्ट्राइकर एंडकडे आलाय. द्वितीय षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर विघ्नेश पाटील च्या खांद्यावर जबाबदारी येथे देण्यात आली. जेव्हा इनिंग समाप्त होईल तेव्हा आपण त्या चार रन ऍड करणार आहोत, लक्षात घ्या. सन्माननीय श्री चंद्रकांत म्हात्रे यांचे ते शुभागमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत आपण इथे करूया. थोडस ट्रेस करून स्वतःला स्ट्रेसिबल करून इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट एरियामध्ये खेळण्याचा बंडीचा हा प्रयत्न राहिला. मागील बॉलवर हँडसम बॉय, अनेक सारी चांगली कामगिरी त्याची आपण बघतो. सन्माननीय श्री गजानंद देसाई मुंबईवरून इथे आले, त्यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, नूतन इंग्रजी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सगळ्यांना आपल्याला. आणि जाऊया मैदानामध्ये. तेज तर्रार चेंडू, विघ्नेश काय गती आहे, जबरदस्त वेगवान गोलंदाजी. बंटीला थांबवलंय, एक मोठा खेळाडू आहे, बायकर मॅन आहेत आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी आपण बघितली. स्पेशली बंटी जोशी रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, नाईट किंग म्हणून अगदी पेठ संघाला संबोधलं जातं. आणि आज या डेच्या श्रृंखलेमध्ये चॅलेंज करत असताना विघ्नेशची गोलंदाजी. आता स्लोर वन आदललेला हा बॉल आणि तेवढं चांगलं तंत्र वापरलं, दिशा दिली बंटी जोशीनं, बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेपलीकडे चौकार. आकड्यांचा खेळ, जेवढे तुम्ही आकडे चांगले कमवाल तेवढं तुमचं टार्गेट सेट होईल, तेवढं तुमचं टार्गेट चेस देखील होईल. हा खेळामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट असताना फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं, बॉल वर पोहोचू शकत नाही फिल्डर. खरं तर हा झेल होती आणि खरा फिल्डिंग प्रितेश पाटील.
तर क्रिकेट मध्ये गली पासून शॉर्ट थर्ड मॅन फर्स्ट स्लिप लेग स्लिप शॉर्ट लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग हा पर्यंतचा जो प्रवास आहे क्षेत्ररक्षकाचा तिथे तुमचा सर्वात सुरक्षित क्षेत्ररक्षक पाहिजे आणि चप्पल देखील परंतु आता बंटी जोशीला फसवले गेले जाळ्यामध्ये सापडलाय आणि दुसरा दीर्घका दिस इज अ बिग विकेट आणि दुसरा गडी गमावते सध्या पेट संघ पनवेल प्रीमियर लीग मध्ये बंटेचा काय दमदार परफॉर्मन्स होता आपण बघितलं होतं आणि स्पेशली ग्रामीण मधून देखील तेवढी धमाक्यावर धमाके त्याचे तुम्ही बघितले होते आणि आपण बघू शकता पेटगाव म्हटलं तर आमचे पीटीसी फाउंडर संजय दादा वासकर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण यंदा ती लीग पाहिली त्यांचंही आपण करूया स्वागत त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात पेट संघाला आणि त्यासोबत आमचे संतोष दादा गरत जाऊया मैदानात प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस लोरवन विघ्नेशची जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अगदी संख्येनं जवळपास 16 खर्च केले होते या षटकामध्ये विघ्नेशनं अवघ्या दिल्या 8 धावा जरी खराब फिल्डिंग झाली असली तरी दम दाखवला धावा थांबवल्या आणि तेज तरार गोलंदाज विघ्नेश आज मैदानामध्ये चालला 2 षटकाचा खेळ इथेच संपेल आणि बोर्डवर धावा लागले त्या 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दमदार रुबाबदार षटकार एक स्वागत केलंय संकेतच या षटकाराच्या मदतीनं कडे कडे हा फटका आपण बघू शकता गॅप मधून बॉल सीमा रेषेपलीकडे चौकार गदा अजून पुढे चालला वेगानं धावसंख्या संकेत खूप महागडे ठरलेत आज कारण सोहिल शेख नावाचं वादळ मैदानामध्ये झुंजावत असताना घोंगावत असताना 7 बॉल आणि 26 धावाचं सोहिल शेखचं वैयक्तिक योगदान सांघिक धावा बोर्डवर तुम्ही पाहताय 34 34 धावा एकूण गडी आतापर्यंत बाद झालेत 2 संकेत पाटीलला तुम्ही बघताय इथं चोप बसलाय आज 8 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकले 26 धावा त्यांनी खर्च केलेत महागडी गोलंदाजी आणखी एक प्रहार केला परंतु यावेळेस थेट हातामध्ये
क्षेत्ररक्षक ओमकार पाटील त्या ठिकाणी बघायला मिळाले आणि झेल इथे कॅरी केला जाईल सोळा एकच्या खेळीचा अंत. थँक यू. स्वयंशिक्षक खेळचा अंत झालाय. मैदान आता सोडत असताना आणि अगदी संघाला एक चांगला स्टार्ट दिला, चांगला सुरुवात करून दिली. जो फाउंडेशन हवा होता, जो बेसिक हवा होता, तो त्याने इथे बनवून दिला आणि रनसंख्येला इथे त्याने सुरुवात केली. बघा कशा प्रकारे सोयीला आउट झाली. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला परत परफेक्ट नाही आणि ओमकारनं तिथे खूप चांगला झेल तिथे कॅरी केला गेला इझी. आणि बघा किती आत्मविश्वास होता या झेलमध्ये. 34 वर तिसरा गडी गमावला गेलाय. आतापर्यंत फलंदाज बाद झाले नमित तगडे, बंटी जोशी, सोय शेख हे बाद झाले. तर त्या मैदानामध्ये तुम्हाला तन्वीरला बघायला मिळेल आणि निखिल लाम हे दोन संघातील मिडल ऑर्डर मध्ये जबाबदार आहेत त्यांच्या वाढलेत. स्विन केला बॉलला अगदी आपण बघू शकता लिक्समच्या वरून बॉल निघून गेले पण सांगत असताना आणि निर्धाव चेंडूची ते सांगतायत इथं होती. संकेत पाटील कमबॅक करत असताना अनेक सारे ओपन क्रिकेट संकेत देखील सातत्याने खेळतो. ओमकार पाटील सारखा दीप्यमान खेळाडू या संघाकडे देखील, विकी सारखा खेळाडू मुकेश देखील मैदानामध्ये आज इनवल असणार. शुभम असेल तर नंतर संपूर्ण स्कॉरचा आपण विचार केला तर एका बाजूला आपण खूप दमदार मुरबी संघ देखील, दुसऱ्या बाजूला पेठ संघाचा विचार केला तर बंटी असेल, सुहेल शेख असेल, नमित पगडे, निखिल, तन्वीर, अरबाज आक्रमण केलंय. वॉड अ शॉट, बॉसी मारूच्या पलीकडे हा धमाका, आला षटकार. खूप घातक आहे कारण इतका महागडा होताना फार कमी स्पर्धेमध्ये संकेतला मी बघतो. आतापर्यंत त्यांना 32 रन खर्च केलेत. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल आणि बॉल चालले सीमारेषा पलीकडे, दिशाचे भटके मिलेंगे फटके, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा. आणि या षटकामध्ये देखील महागडा ठरला संकेत. पहिल्या षटकामध्ये 16 तर या षटकामध्ये जवळपास आपण 20 धावा त्याच्या बघितल्या. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. बघायचंय हा शेवटचा बॉल एक्झॅक्टली चेक केला जाईल. या सीट विकेट बॅट ब्रश केली त्यामुळे केरळ बाद झाला अंतिम बॉलवर. चला पंचांनी चांगला निर्णय, बॅट खरं तर ब्रश झाली त्यामुळे अंतिम बॉलवर मिळतीय विकेट. चांगला योग्य वेळी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. चांगला निर्णय पंचांचा. कधी कधी काही गोष्टी नजरेआड असतात, काही दृश्य कॅच होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये या गोष्टींमध्ये पंचांना सहाय्यता घ्यावी लागते. तन्वीरच्या खेळीचा अंत झालाय. नवीन खेळाडू सुमित खांदेकर मैदानामध्ये दाखल झालाय. 3 षटक आता समाप्त झाले. 40 धावा या फलकावर आहेत. आतापर्यंत फलंदाज बाद झाले 4. चौथ्या षटकाला तर सुरुवात होणार आहे.
40वा सध्या प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पेट संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय आरसीसी पेट प्रतीक पाटील वर जबाबदारी चतुर्थ षटकामध्ये चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज मुकेश 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले चार षटक संपवायचे जवळपास आतापर्यंत 14.5 मिनिटाच्या आसपास तुम्ही गमावलेत गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस प्रतीक पाटील पहिल्याच बॉलवर कडे कडे हेलिकॉप्टर फटक्यानं हाफ ऑली खेळायचा होता आणि क्षेत्ररक्षक शुभम बॉल खाली आलाय फलंदाज झेलबाद गेलेत मुरबी संघाचा गोलंदाज देखील कम बॅक करत असताना स्पेशली विघ्नेश पाडीचं दुसरं षटक जे अवघं 8 धावांचं होतं आणि एक विकेट देखील त्यांना मिळाली होती आज संकेत महागडे ठरले त्याने 3 विकेट जरूर घेतले परंतु आता प्रतीक पाटीलला विकेटनं सुरुवात केली आपल्या षटकाचे नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश वास्कर आणि सुमित खांदेकर व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला दिलाय अतिरिक्त रन इथे जोडले जाईल पंचांची कडवी नजर अगदी आपण बघितली दमदार एक पाटा विकेट जे आपण बघतो जे नेहमी फलंदाज गोलंदाजांच्या प्रेमात वेगवान तुमच्याकडे चांगला स्पीड असेल चांगला तुमच्याकडे बाउन्स असेल तर तुम्ही या स्क्रीनचा चांगला वापर करू शकता यावेळेस फटका सजवलाय सरळ डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या वरून हा षटकार केला गेला 6 धावांच्या मदतीने संघ पुढे चाललाय 47 धावा सध्या फलकावर तुम्हाला बघायला मिळते कधी फलंदाजाचा बोलबाला कधी गोलंदाजाचं कमबॅक रनवे मध्ये थोडस अडथळं नेक्स्ट मॅच चला बामाली टीमचे कॅप्टन आणि कोण संघाचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट हो प्लीज इनिंग जशी संपेल तसं आपण टॉस इथे करणार आहोत त्यामुळे आपल्याला लगेच जॉईंट व्हायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपल्याला करायचं आहे प्रहार केला बॉल अवे मध्ये विस्तामिंग परंतु हा झेल स्वतः विकेट कीपर बंटी व्हॉट अ कॅच रनिंग कॅच काय एफर्ट जबरदस्त 100% कमिटमेंट या क्षेत्ररक्षणामध्ये बंटीनं दिलं आणि फलंदाज झेलबाद झेल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळालंच असेल स्क्रीनवर डिलिव्हरी खूप चांगला बाउन्स हा चेंडू झाला तर आणि बॅटच्या अगदी एजवर लागल्यानंतर नंतर हा 100% कमिटमेंट काय असं ते बघायला मिळालं जबरदस्त झेल तिथे कॅरी करण्यात आला बंटीच्या माध्यमातून नवीन फलंदाज आता मैदानामध्ये सैबा शेख ऍट नंबर 8 क्रमांकावर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय 41वर 6 बाद सध्याची स्थिती तुम्ही बघता 47वर 6 बाद सध्याची स्थिती तुम्ही बघता गोलंदाज सज्ज होते प्रतीक अवे फ्रॉम द बॉडी वाईड लाईन यावर चूज केली आणि आतून बॉल बाहेर गेला लेग ब्रेकचा वापर झाला आणि आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळते षटक देखील प्रतीकचा एक षटकार येऊन देखील चांगला सुरू आहे अगदी या षटकामध्ये पहिली विकेट दुसरा व्हाईट तिसरा षटकार चौथा विकेट आणि पाचवा बॉल डॉट लोवर फुल टॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी आता धावांसाठी स्ट्रगल करतोय मैदानामध्ये पेट संघ
कारण सुरुवातीचे फलंदाज विकेटचा सिलसिला कायम सुरू ठेवला, विकेट गमावले गेले, परिणाम आता बॉटम एंडच्या खिलाडूंच्या जबाबदाऱ्या, गोलंदाज आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेत आणि त्यांना आता ऑलराऊंडरची भूमिका निभावण्याची जबाबदारी संघाकडून दिली गेली आहे. आडव्या बॅटने खेळला, बॉल चाललाय डीप मध्ये, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, एक रन बनले, दुसरीसाठी नकार दिला. सर्वेश चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही तिथे बघितलं, रन मिळेल या बॉलवर, एक सिंगल, आठ धावांचं प्रतीक पाटीलचं हे षटक, दोन विकेट देखील आले. आज चांगली गोलंदाजी, मला वाटतं आज संकेत पाटीलचा अभ्यास केला, परंतु परीक्षामध्ये पेपर आला विघ्नेश आणि प्रतीकचा, हे दोघांची दोन षटक फार इफेक्टिव्ह राहिली, चार षटक समाप्त झालेत आणि फलकावर धावा लागले, त्या टोटल 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यानं. चला बामाले टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होत आहेत, आम्ही विनंती करू कोण संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्यासोबत जॉईंट होत, ते देखील तिकडून आलेत, या लवकर. हे षटक जसं संपेल तसं आपण टॉससाठी देखील वळणार आहोत, अगदी दोन्ही संघ वेळेवर आलेत, त्यांचं दोघांचं करू आपण स्वागत. जाऊ या मैदानामध्ये, शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली बंटी ठाकूरच्या खांद्यावर, लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग, स्लॉग ओव्हरची सुरुवात, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला बॉलला बंटीनं आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण ओमकार पाटीलला सध्या बघतोय, बॉलला कलेक्ट करत असताना आता स्लॉट मध्ये, ओ हो काय फटकाय, हाय अँड हँडसम मॅक्झिमम मिड षटकार. षटकार येताना इथे बघायला मिळतायत, शेवा शेख आठव्या क्रमांकावरील फलंदाज मैदानामध्ये त्याची रौद्र रूप दाखवत असताना, 50 अप, सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय, 54 धावा सध्या पेठ संघाच्या तुम्ही बोर्डवर पाहतायत. मैदानामध्ये नवीन चेंडूची पूर्तता करण्यात आली, लगेचच त्वरित सामना सुरू करा प्लीज. 54 आतापर्यंत यस चेक करतो बंबलच, पंच अगोदरच बेल्स पडली होती त्यामुळे हा चेंडू पंच सांगतील आम्हाला डेथ बॉल. यस शॉर्ट सिलेक्शन रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या अगोदरच बेल्स पडली होती, अगदी हवेत ती बेल्स तिथे पडली.
चले आयोजक पंचाने आता डिसीजन दिले हा डेट बॉल त्यांनी इथे दिले त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा फेकला जाईल। प्लीज आता आम्ही विनंती करू की आपण खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसून घ्या। जाऊया मैदानामध्ये आता पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जाईल। स्कोर फलक 48 वर थांबेल कारण हा बॉल देत करण्यात आला होता। बेल्स पडते का मगाशी बॅट लागली ना। चला लगेच सामना सुरू देखील होईल। त्याचं कारण आहे बेल्स आता खाली पडली कारण मगाशी जो हिट विकेट झाला तो देखील ऑफ स्लॉवरच ती बॅट लागली। तिथे जिथे बेल्सचा खाचा असतो तिथेच बॅट लागली त्यामुळे तो खाचा कदाचित खराब थोडं झाला असेल लूज झाला असेल आणि त्यामुळे अगदी ऑफ समोरीलच बेल्स पडली। पहिला चेंडू डॉट आला होता दुसरा चेंडू डेथ बॉल दिला होता त्यामुळे हा दुसरा चेंडू फेकला जाईल या षटकाचा। स्ट्राइक रेनकडे सहबा सेक राहील थोडा वेळ जातो या मॅच मध्ये कारण सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून। गोलंदाज सज्ज होत असताना राऊंड विकेट न बंटी ठाकूर नेक्स्ट बॉल सेकंड बॉल चला सेकंड बॉल फाइनली हा फटका सजवला गेला आणि सीमा रेषेलगत टिपला जातोय झेल आणि फलंदाज होतोय झेलबाज शुभमने टिपलेला झेल सहबाजला परतावा लागेल। सात खेळाडू आतापर्यंत बाद झालेत नवव्या क्रमांकावर फलंदाज फराज शेख सुमित खांडेकर बराच वेळ जवळपास आठ चेंडूचा खेळ संपला आणि तो अजूनही नॉन स्ट्राइक एंड वरून उभा आहे बराच वेळ नॉन स्ट्राइक एंड वरून प्रतीक्षा करतोय साकेत इनकडे येण्याची अगदी पायांचा वेद घेण्याचा प्रयत्न केला एज लगे बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाकडे एक रणनीती परिपूर्ण होत असताना तुम्ही बघताय संघाचं समीकरण एका धाव्याने अजून पुढे चाललंय आमच्या स्कोर आम्हाला सांगतील 49 धावा सध्या फलकावर आरसीस पेठ। पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करताना या संघाला बघतोय टॉस जिंकल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव दुसरा बॉल व विकेट तिसरा बॉल वर सिंगल अजूनही जवळपास तीन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक प्रहार करण्याचा प्रयत्न सुमित खांदेकर बॅटचा स्पीड तर खूप चांगला होता परंतु क्रिकेटमध्ये कनेक्शनला खूप महत्व दिलं जातं
तुमच्याकडे बॅटचा स्विंग चांगला असेल तर तुम्ही बॉल चांगला कनेक्ट केला पाहिजे, योग्य टायमिंग परफेक्टली मिडल ज्याला आपण म्हणतो ते झालं पाहिजे. बंटी अंतिम षटकामध्ये दमखम दाखवत आहेत, अगदी पायांचा वेध घेत असताना अपील झाली ना, अपील पंचाने उचलून धरली. लेग बिफोर द विकेट, बॅट्समन नंबर 8 आठवा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. चला शेवटचा बॉल या पूर्वार्धाचा फेका जाणार आहे. 49 धावा, सुरुवात किती दर्जेदार होती, काय बॅटिंग झाली होती सुरुवातीच्या सत्रामध्ये. स्पेशली सोयशी दमदार 26 धावांची इनिंग, बंटी जोशीचं 8 धावांचं योगदान, तदनंतर फक्त 6 योगदान दिलं होतं अगदी तन्वीनं, आणि तदनंतर इतकी मोठी इनिंग आणि पार्टनरशिप बघायला मिळालं नाही. बघूया शेवट गोड कोण करेल. जेशनला पाठवले होते या शेवटच्या चेंडूवर आणि बॉल आला निर्धाव. काय दमदार गोलंदाजी अंतिम षटकामध्ये बंटी ठाकूर. या षटकामध्ये त्यांनी रन खर्च केली 1 आणि विकेट घेतल्या 2 आणि इथे जबरदस्त एंड मात्र केला या पूर्वार्धाचा बंटीनं. आणि पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना रन केले त्या पेट सांगायला टोटल 49 आणि प्लस 4 धावा ऍड होत आहेत, रन झाले टोटल 53 आणि 54 धावांचं टार्गेट मुरबीला. लक्षात घ्या, टॉस आपण करणार सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे यांच्या शुभ असे टॉस केला जाईल. आई 11 कोण विपक्ष, आई गावदेवी मुकुंद 11 बामाले यांच्यामध्ये होतोय टॉस. टॉस तिथे होते खाली. बघा आम्ही पुन्हा एकदा सांगतो, स्कोरबोर्ड वर बॅटिंग करताना रन केले टोटल 49 रन केलेत आणि प्लस 4 धावांची पेनल्टी, रन झालं टोटल 53 आणि 54 च टार्गेट आहे 54 टू विन. मुकेश भाई आणि जाऊया आपण सन्माननीय योगेश बडवी सरांकडे. बॉल टाकू नका प्लीज, पेट संघ लगेच प्रत्यक्ष लावून घ्या आणि मुरबी संघ आपण सलामी जोडी पाठवून द्या. ही मागच्या दिवसाची बॅलन्स मॅच होती आणि ती आपण आता कव्हर करतोय. आरसीसी पेट बनाम मुरबी.
एका बाजूला वायसीसी हर्षल इलेवन जय दुर्गा वायसीसी हर्षल इलेवन मुरबी संघ आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ हे दोन संघ पाहायला मिळतील. दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम शोध गुडगे शोध क्वालिटी गेट. जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेका विरुद्ध आले तेव्हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. थैंक यू सो मच वैभव. थैंक यू सो मच डीजे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर जहां पर मुकाबले की बात करेंगे. आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला जो बैलेंस मुकाबला था और बिल्कुल वो मुकाबला आप देखेंगे. आरसीसी पेट बनाम जय दुर्गा वायसीसी हर्षल इलेवन मुरबी टीम जिनके सामने 54 रनों का टारगेट पहले बल्लेबाजी करते हुए 49 रन आरसीसी पेट टीम ने बनाए. मुरबी टीम को 4 रन की पेनल्टी. रन बने 53 और 54 का अब टारगेट होगा मैदान के ऊपर. मुरबी टीम की सलामी जोड़ी मैदान के ऊपर रवाना होती हुई एज द ओपनर ओपनिंग ब्लास्टर मैदान के ऊपर ओमकार पाटिल और विक्की पाटिल पहुंच चुके हैं. तो बॉलिंग ट्रैक पर पहला ओवर लेकर आएंगे आरसीसी पेट टीम के बंटी दोषी. मुकाबला शुरू. गेम ऑन. पहली गेंद लॉब किया गेंद को मिड विकेट में फील्डर मौजूद और चिड़िया छिप गए खेत में. नामी बल्लेबाज ओमकार पाटिल के बारीगंत. टीम बल्लेबाजी कर रहे थे तो पहले गेंद के ऊपर विकेट प्राप्त किया था मुरबी टीम ने और अब मुरबी टीम बल्लेबाजी कर रही तो मुरबी टीम का पहला विकेट शून्य के ऊपर ओमकार पाटिल. बिल्कुल ऑन साइड में मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे ओमकार पाटिल. बल्ला गेंद का संपर्क सही था मगर एलिवेशन बहुत कम था. रन संख्या शून्य. गोल्डन डक के शिकारी बने ओमकार पाटिल. आप जिम्मेदारी विक्की पाटिल शुभम ठाकुर के कंधों के ऊपर होगी. तो पहला विकेट मैदान के बाहर. गेंदबाज सैयद फिर एक बार शुभम ठाकुर के लिए गेंद बेहतरीन थी. गुडलेंस स्पॉट के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया. डॉट बॉल की समाप्ति. बेहतरीन मुकाबला होगा. कल रात में भी ये मुकाबला आप सभी ने गोट के मैदान पर देखा. नाइट मुकाबले में दोनों टीमें तगड़ी हैं. कभी मुरबी टीम जीतती है तो कभी फेट टीम जीतती है मगर ये इंपॉर्टेंट मुकाबला. ये अच्छी गेंद थी. फिर एक बार अच्छी डिलीवरी. बंटी जोशी के पास वेरिएशन बहुत है और जानते हैं जब पहले गेंद के ऊपर विकेट लेते हो तो फिर आक्रामकता से गेंदबाजी करते रहते हैं. कॉन्फिडेंस दुगना हो चुका है बंटी जोशी का जिनके नाम कई सारे रिकॉर्ड है. बालामामा ट्रॉफी भिवंडी में काफी बेहतरीन प्रदर्शन किया था. मैन ऑफ द सीरीज स्विफ्ट देकर उन्हें सम्मानित किया गया था. वही बंटी जोशी बल्ले का हिस्सा लेकर गेंद जाएगी अब थर्ड मैन के क्षेत्र में. धन 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 करती हुई सीधे चार रन.
चौथी गेंद के ऊपर चौका आया, तीन गेंदे खूबसूरत। उसके बाद ये देखिए लेमन कट आपने देखी, जैसे कि गेंद निकली दो फील्डरों के बीच में से, फ्लैसी ब्लैकवुड पॉइंट के बीच में से गेंद, क्लिंग बोर्ड, यू मिस, आई डेफिनेटली हिट, एंड यहां से विकेट नंबर सेकेंड, शुभम ठाकुर बैक टू द डगआउट। ये देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, नाराज भी शुभम ठाकुर, बड़ी गेंद थी, काफी आगे निकले थे, ऑफ स्टंप के बाहर आए, फिर पीछे आए, उसके बाद दोनों पैरों के बीच में से गेंद निकली स्टंप के ऊपर और क्लिंग बोल बने, विकेट नंबर सेकंड। नए बल्लेबाज बंटी ठाकुर, ये भी एक ताकतवर खिलाड़ी है, 54 रनों का लक्ष्य, 30 गेंदों के ऊपर इतना बड़ा टारगेट नहीं है, मगर मुरबी टीम को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी, पार्टनरशिप की आवश्यकता है मुरबी टीम को। सामने खेला फील्डर मौजूद, फिर एक बार चिड़िया चिप के खेत में, एक ही ओवर में तीन नामी बल्लेबाज मैदान के बाहर, ओमकार पाटिल, शुभम ठाकुर, बंटी ठाकुर, और ये बंटी जोशी का स्पेल सबसे खतरनाक रहा, 4 रन देकर 3 सफलता। तो 3 विकेट मैदान के बाहर, विकेट नंबर अपने तीसरे देखी बंटी ठाकुर, जिस तरह से ओमकार पाटिल आउट होते उसी क्षेत्र में बंटी भी आउट हुए, और अब यहां पर पहले ओवर का खेल खत्म हुआ, रन बने केवल स्कोरबोर्ड के ऊपर 4, 50 की आवश्यकता 24 गेंदों के ऊपर, मुकाबला रन बड़े नहीं है, मगर अब एकाध बल्लेबाज को अच्छी इनिंग्स खेलनी पड़ेगी तो जाकर यह मुकाबला बन सकता है। प्रतीक पाटिल नए बल्लेबाज, लास्ट 9 सेकंड के ऊपर, सेकंड के ऊपर बल्लेबाजी की बात करेंगे, विकी पाटिल इनमें क्षमता है, ताकतवर खिलाड़ी है, जो हमेशा बड़ी पारी खेलने की मादा रखते हैं, मगर आज जिम्मेदारी निभानी पड़ेगी क्योंकि 3 बल्लेबाज जल्द लौटे पहले ओवर में, आप जिम्मेदारी विकी पाटिल के कंधों के ऊपर बहुत ज्यादा है, और अब गेंदबाजी करेंगे अरबाज शेख। चलो पेट टीम ज्यादा वक्त जाया कर रहे हैं, कप्तान से अनुरोध होगा कि आप ज्यादा वक्त जाया कर रहे हैं, आपको 4 ओवर के लिए केवल 20 मिनट का समय दिया जाता है, और 4 ओवर के लिए आप 20 मिनट में ही 4 ओवर कंप्लीट करने पड़ेंगे। इस बार बल्ले का हिस्सा लेकर गई, बिल्कुल गेंद शॉर्ट टर्नमेंट को बीट करती हुई, धन 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 सीधे 4 रन। स्क्रीन के ऊपर भी ये टाइमिंग सेट हो चुका है, रन आए 4, पहले गेंद के ऊपर स्वागत किया अरबाज शेख का 4 रनों के साथ। ये देखिए और एक बेहतरीन शॉट, बैक साइड में गेंद जाएगी, लॉन्ग लेग के ऊपर से सीधे सीमा रेखा के बाहर, विकी पाटिल के बल्ले से शानदार छक्का।
जीतेगी। कल आकर सेकेंड राउंड होगा 10 बजे, परफेक्ट टाइमिंग दिया जाता है। चौका एक छक्का मुकाबले में वापसी, इसलिए तो मैंने कहा तेज तरार गेंद। तीसरी गेंद काफी बेहतरीन यॉर्कर का इस्तेमाल किया, देखा कि बंटी पाटिल या विकी पाटिल ऑन साइड की तरफ आक्रमण कर रहे हैं, तो ये देखिए बेहतरीन गेंद थी। नाराज हुए, रन संख्या की बात करेंगे तो इस समय 14 रन बन चुके हैं, अभी भी 40 रन की आवश्यकता। ये देखिए बहुत बार आए थे और व्हाइट रेखा थे उसके भी पीछे आ गए थे, काफी लंबे खेलना चाहते हैं। मैंने इसलिए कहा कि जिम्मेदारी है इस खिलाड़ी के कंधों के ऊपर, हमेशा जिम्मेदारी के साथ क्रिकेट खेलते हैं विकी पाटिल। सेकंड के ऊपर तेज तरार, काफी बेहतरीन गेंद पड़ने के बाद मानो पूरी तरह से नीचे रहती हुई स्टंप के करीब से गेंद गुजरी, और ये देखिए आप स्क्रीन के ऊपर भी देख सकते हैं बाल बाल बच गए। ये देखिए स्पर्श करती हुई गेंद निकली, और ये देखिए एक्शन अरबाज सिंह का, जो कि बता रहे कि गेंद करीब से गुजरी। 4 गेंदे इस ओवर में, 10 रन आए। अब समीकरण की बात करेंगे, 20 गेंद में 40 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, इस बार बेहतरीन शॉट ऑन साइड में फ्लिक किया, ओ बेहतरीन प्रयास, काफी तेज दौड़े थे और उसके बाद आई सिंगल। सराहना करूंगा, नमित पकड़े थे शायद वहां पर, आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, थोड़ी सी स्लो गेंद की थी, गैप में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी, और पहुंचे थे खिलाड़ी काफी दूर से दौड़ते हुए गेंद के नीचे, और लास्ट मोमेंट बैलेंस बिगड़ गया, बॉडी बैलेंस नहीं कर पाए और एक सिंगल आई। सराहना, काबिले तारीफ फील्डिंग, जब बड़ा मुकाबला देखते दर्शक तो उन्हें, इसलिए हम हमेशा कहते हैं कि तुम जो बड़ा मुकाबला होता है आपको क्वालिटी लेवल स्टैंडर्ड लेवल की क्रिकेट देखने मिलती है, और आज फिर एक बार वो मुकाबला आरसीसी पेट बनाम मुरबी के बीच मुकाबला। 15 रन बन चुके, 39 रनों की आवश्यकता इस ओवर की अंतिम गेंद, चाहते कि एक आध बाउंड्री, बल्ले का हिस्सा, अच्छी गेंदबाजी रही, पहले 2 गेंदों के ऊपर 10 रन आए थे मगर उसके बाद पूरे ओवर में 11 रन खर्च किए अरबाज शेख ने, 2 ओवर का खेल खत्म होने के बाद। रन संख्या 15, 18 गेंदें बची और 39 रनों की आवश्यकता। अब मुकाबला जीतने के लिए जय दुर्गा वाईसीसी हर्षा लीलनम मुरबी टीम को, जो कि आज मैदान के ऊपर ये बड़ा मुकाबला देख रहे हैं। यूरोप के साथ कई सारे दर्शक ज्वाइंट हो चुके हैं, पेट टीम की ओर से हमारे संदीप जीवास्कर मुकाबला देख रहे हैं, साथ साथ संतोष जी गरद ये मुकाबला देख रहे हैं, और जिनकी अभी भी शादी हुई है वो हमारे मित्र प्रीतम वो भी मुकाबला देख रहे हैं, उन सभी का स्वागत करेंगे। और दूसरी तरफ मुरबी टीम, 18 गेंदें बची है, 39 रनों की आवश्यकता। आरसीसीपेट टीम के पैकर हमेशा जिस टीम को पैक करते हैं हमारे गणित दादा जोशी, मुकाबला देख रहे होंगे तो उनसे हम विनती करेंगे, आइए मंच के ऊपर आपका स्वागत करेंगे। विवेक दादा आप आए तो आपका हम स्वागत करेंगे, आइए मंच के ऊपर। पहली गेंद उड़ाया, गेंद को हवा में, फील्डर मौजूद, आप नहीं छोड़ेंगे, शानदार कैच और नामी बल्लेबाज बंटी पाटिल के पारी का अंत हुआ, विकी पाटिल के पारी का अंत हुआ। और बात करेंगे 4 विकेट बंटी जोशी, कमाल की गेंदबाजी, पहले ओवर में 3 विकेट और शायद हैट्रिक भी पूरी हो चुकी है, क्योंकि 5वें 6वें गेंद के ऊपर उन्होंने विकेट ली थी, और ये देखिए पहले गेंद के ऊपर विकेट का हैट्रिक का, बिल्कुल सराहना करनी चाहिए 12वें खिलाड़ी की, काफी ध्यान रखते हैं और उन्होंने बताया कि विकेट हैट्रिक कंप्लीट हुई है बंटी जोशी, वेल बॉलिंग। विकेट का हैट्रिक मैदान के ऊपर पूरा हो चुका है, 4 विकेट, चारों में के 4 विकेट बंटी जोशी ने ली। नए बल्लेबाज जाएंगे सर्वेश ठाकुर, 17 गेंदे, 39 रन, दूर नहीं है, कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। और आते ही प्रहार,
आइए स्वागत करेंगे स्क्रीन के ऊपर हमारे कैमरामैन का गेंद सी मारे एक बार छह रन। सकता होगी 33 रनों की आने वाली गेंदों के ऊपर फॉर्चुनेट बिन के माध्यम से यह प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट। कृष्णा मात्रे और उनकी पूरी टेक्निकल टीम और कैमरेमैन की भूमिका में रंगा बिल्ला सभी का स्वागत करेंगे। इस बार भी ऑन साइड की तरह फील्डर मौजूद है और जब तक डीप मिड विकेट में गेंद को रोका जाए एक सिंगल आएगी। सिंगल के साथ रनों में बढ़ोतरी टीम की टोटल बात करेंगे 22 रन 32 की आवश्यकता होगी। 15 गेंदें बची है मुकाबला अभी भी जिंदा है। शायद 4 विकेट जो मेन गिरी है मगर बैटिंग लाइनअप काफी स्ट्रांग है और अभी 15 गेंदें बची है और 32 की आवश्यकता। लाख दलदल हो पाव जमाए रखिए हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलनी में पानी रुक नहीं सकता। बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। एक अच्छी गेंद और यहां पर विकेट का पदंग 5वीं विकेट मैदान के ऊपर प्राप्त की बंटी जोशी ने। नंबर 5 500 के 500 विकेट बंटी जोशी ने मैदान के ऊपर ली है और अब मुकाबला कठिन बनता हुआ मगर 14 गेंदे 32 टारगेट बड़ा नहीं है। एकाध बल्लेबाज को अच्छी इनिंग खेलनी पड़ेगी। आप जाएंगे मैदान के ऊपर नए बल्लेबाज बुम बुम मुकेश ठाकुर। एक जमाना था इस खिलाड़ी का कि हल्ला बोल कहते थे हर गेंद के ऊपर मगर आज वही पारी को दोहराना पड़ेगा वही बल्लेबाजी पेश करनी पड़ेगी मैदान के ऊपर। पहली गेंद आते ही पैडल स्विप किया फील्डर है और यहां पर नसीब ने दिया साथ भाग्य का साथ गेंद जाएगी स्क्वेयर लेग सी मारेका के बाद 4 रन। मुकेश ठाकुर एकमात्र ऐसे खिलाड़ी है मुकाबले को रूप बदल सकते हैं और यदि यह खिलाड़ी अंतिम तक रहते हैं तो फिर एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा। आप चाहिए मुकाबला 28 रनों की आवश्यकता। अच्छी गेंद सामने खेला फील्डर जब तक आएंगे वाइड इस लॉन्ग ऑन में एक सिंगल आई और सिंगल के साथ रन संख्या 27। आप 12 गेंदे 27 की आवश्यकता 18 गेंद में 27 बने आप संघर्ष की जरूरत है क्योंकि 12 गेंदे 27 की आवश्यकता। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर ये क्रिकेट का दस्तूर है और भाई मुकाबला अप एंड डाउन कभी मुरबी टीम के पक्ष में आता है तो कभी पेट टीम के पक्ष में। बंटी जोशी 5 विकेट प्राप्त की आज मुकाबले में 2 ओवर 16 रन दिए। आने वाला ओवर टर्निंग पॉइंट का है और टर्निंग पॉइंट वाला ओवर करेंगे जीशान से एक
नामी गेंदबाज है मगर सामने उतना ही ताकतवर खिलाड़ी मुकेश ठाकुर आप देखेंगे। बेहतरीन गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया, डॉट की समाप्ति। एक ठीक डॉट बॉल प्रेशर बना सकता है टीम के ऊपर, मगर आप बनाने हैं प्रति ओवर में 13.50, इस ओवर में तकरीबन चाहती है 14 या 15 रन, यही तो मुरबी टीम चाहती है कि इस ओवर में 14 या 15 रन आए, और दूसरी तरफ पेट टीम भी जानती है कि इस ओवर में कम से कम रन आए। ये क्रिकेट बड़ा मुकाबला, बड़ा मुकाबला अंतिम तक जरूर देखने मिलता है दर्शकों को। और 5 विकेट जाने के बाद भी सर्वेश ठाकुर और मुकेश ठाकुर मैदान पर है। टॉस की थी, बड़ी शॉट जरूर है मगर फील्डर जब तक गेंद को उठाएंगे एक सिंगल। चांते देखिए, जितना बड़ा मुकाबला उतना बड़ा संघर्ष, जीतने के लिए अब 26 रनों की आवश्यकता, 10 गेंदें बची है। दिल की धड़कने तेज हो चुकी है हमारे बॉबी कोहली जो बैठे थे वो खड़े हो चुके, और हमारे राज भाई जोशी जो खड़े थे वो बैठ गए, क्योंकि मुकाबला उसी तरह से है। 10 में गेंद चाहिए, 10 गेंदें बची है और 26 रनों की आवश्यकता। बेहतरीन मुकाबला इस ओवर में, अभी भी 4 गेंदे सर्वेश ठाकुर। ओ ये देखिए, वुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद नीचे रहते हुए डॉट की समाप्ति। मैंने पहले कहा कि डॉट गेंदे ज्यादा दबाव बना सकती है, और आप 3 गेंदे इस ओवर में और है। एका चौका एका छक्का, मुरबी टीम यही तो चाहती है कि 17-18 तक पहुंचे अंतिम ओवर में। 17-18 भी बच जाते आखिरी ओवर में तो बड़ा मुकाबला जरूर देखने मिलेगा। जी शान से फिर एक बार गेंदबाजी करेंगे, नहीं मार पाए, बहुत ताकत लगाई थी बल्लेबाजों के साथ, डगआउट बॉक्स में से नहीं ताकत आई थी कि इस गेंद को मारे, मगर गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद नीचे रहिए। और यहां पर डॉट बॉल, ये देखिए कितनी गेंद नीचे थी, ऑफ स्विंग के बाहर निकली, आउटस्विंग देखने मिली गेंद पड़ने के बाद। अब 2 गेंदे 26 रनों की आवश्यकता इस ओवर में, 2 और 1 कुल मिलाकर 8 गेंदे 26। अभी भी मुकाबला खत्म नहीं है क्योंकि आने वाली 2 गेंदे। वुडलैंड स्पॉट टाइमिंग बहुत बेहतरीन है, टप्पा काफी नियंत्रित है, देखिए ना वुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद परफेक्ट डाल रहे हैं। इस बार गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद टेक ऑफ हुई, बाउंस हुई थोड़ी सी, बल्लेबाज को बीट किया। 7 गेंदे 26 इस ओवर में, केवल अभी तक 1 रन आया। कमाल का ओवर जिसान सिंह का, मुकाबले का रूख बदलने वाला, इसलिए तो मैंने कहा था कि यह ओवर टर्निंग पॉइंट का है, जिसमें गेंदबाजी अच्छी होगी तो फिर आरसीसी पेट टीम मुकाबले में वापसी करेगी। ओ कमाल की शॉट, विकेटों के पीछे जा चुके थे बल्लेबाज, देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, ये अजब गजब तरीके का शॉट है। ओमकार पाटिल हमेशा स्ट्रोक को लगाते, ये देखिए ये देखिए, ओ माय गॉड, काफी खूबसूरत शॉट है, जस्ट लुकिंग लाइक वाव। और अब आखिरी ओवर में 20 रनों की आवश्यकता। एसिसिपेट टीम ज्यादा खिलाड़ी इकट्ठा ना है प्लीज, आखिरी ओवर में अब 20 रनों की आवश्यकता। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसला बुलंद करना पड़ेगा अब मुरबी टीम के बल्लेबाजों को, क्योंकि आखिरी ओवर में 20 रनों की आवश्यकता। प्लीज आप शांति रखिए हमारे कमेंट्री बॉक्स में, कमेंट बॉक्स में जो हमारे मेहमान है हमारे सभी दोस्त है, प्लीज शांति रखें। आखिरी 6 गेंदे 20 की आवश्यकता, यह मुकाबला जीतने के लिए
दोनों टीमें संघर्ष करेगी, ना संघर्ष ना तपलीग तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी है सीने में। पहली डॉट गेंद, मुकेश ठाकुर का बल्ला नहीं चल पा रहा है, जो हमेशा ताकतवर बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर आज थोड़े से शांत है। जैसे कि हमारे दर्शक का पेड़ की छांव में पूरे शांत बैठे हैं, मानो मुकेश वो ठाकुर का बल्ला भी उसी तरह से शांत है। पांच गेंद बीच और एक अच्छी गेंद, ये देखिए डायरेक्ट हिट इज गॉन विकेट, और एक विकेट नंबर छह। वल्लभ ग्राम पंचायत के दमदार व्यक्तिमत्व सरपंच साहब भोलेनाथ सेठ पाटिल साहब, इनकी तरफ से इस प्रतियोगिता के लिए 3,000 रुपए का डोनेशन आ चुका है, उनका हम शुक्रिया अदा करेंगे। बहुत बहुत शुक्रिया भोलेनाथ सेठ पाटिल, यूट्यूब के माध्यम से मुकाबला देख रहे होंगे तो हम आपका स्वागत भी करेंगे। आप बची है चार गेंदे बीस की आवश्यकता, आने वाली गेंद इक्का छक्का भी आता है तो मुकाबले में फिर एक बार वापसी जरूर हो सकती है, क्योंकि आने वाली चार गेंदे 20 रन की आवश्यकता। एक तरफ है मुरबी, दूसरी तरफ है पेट, कारगर विभाग की दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने। तो गेंदबाज, यह पहली गेंद उड़ाया, गेंद को हवा में, फील्डर मौजूद, चिड़िया चिप गए खेत, यानी कि मुकाबला पूरी तरह से आरसीसी पेट टीम के पक्ष में। आने वाली तीन गेंदे 20 रन की आवश्यकता। तो गुड्डू जोशी और हमारे राज जोशी, इनकी तरफ से यदि टीम की तरफ से टी शर्ट आरसीसी पेट टीम के लिए सुपर 12 में जाने के लिए बिल्कुल उनकी तरफ से टी शर्ट दी जाएंगी 12 खिलाड़ियों को, जिनके ऊपर आपने देखा कि किंग ऑफ रायगढ़ ठाणे राजकुमार भाई, जिनको हमने अभी भी देखा स्क्रीन के ऊपर, स्वागत है भाई आपका। और इस बार चौका आइए छक्का कोई बात नहीं है हरबंस सिंह, क्योंकि यह मुकाबला पूरी तरह से पेट टीम के पक्ष में झुक चुका है। अब चौके छक्के को कोई कीमत नहीं, क्योंकि मुकाबला मुरबी टीम के हाथ से निकल चुका है। स्क्रीन के ऊपर ये देखिए हमारे भाई सबके लाडले रायगढ़ ठाणे, किंग ऑफ रायगढ़ ठाणे राजकुमार भाई मात्रे, आपका स्वागत है। फिर एक बार अच्छी शॉट, चौके और एक चौका, मगर चौके का कोई मायने नहीं है, चौके छक्के मायने नहीं रखते, क्योंकि मुकाबला एक तरफा है। वेल गेली, सत्ता गेली, चार रनों की पेनल्टी थी शायद। और यहां पर गेंद हवा में, विकेट बनी और यह मुकाबला जीत लिया आरसीसी पेट टीम ने। कांग्रेचुलेशन, कल सुबह 10 बजे दूसरा मुकाबला होगा, इस बात के ऊपर आरसीसी पेट टीम गौर करें, जो सुपर 12 का मुकाबला होगा। थैंक यू विनोद भाई जोशी 55-56 यांच्याकडून देखील सुपर 12 मध्ये गेल्याबद्दल आरसीसी पेट संघाला टी शर्ट 12 खेळाडूंना धन्यवाद तुमचं देखील, कारण सध्या तुम्ही मैदानावरती परफॉर्मन्स पाहिला पेट टीमचा। एका परिसरातले दोन संघ आपण पाहिलेत, कारगर परिसरातले दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली, दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देऊ। मैत्रीपूर्ण संबंध जपत असताना दोन्ही संघ सेकंड करत आहेत।
तो मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे। कहते ने कि मारने वाले से बचाने वाले को बेहतर कहा जाता है। पांच विकेट लेने वाले बंटी जोशी मैन ऑफ द मैच। गजानन जी मात्रे साहेबांच्या शुभेच्छा मी देऊ बंटीला मॅन ऑफ द मॅच। व्हेरी वेल प्लेड बंटी, खूप चांगला खेळ झाला। अगदी त्याने गोलंदाजीतून आपली छाप सोडली आणि संघावरती चांगली कामगिरी केली। पाच विकेट बंटीने घेतले, महत्वाचे पाचीचे पाची मेन कार्ड त्याने बाद केलं आणि टोट ठरलाय मॅन ऑफ द मॅच। वेल बॉलिंग बंटी। आणि आता मॅच सुरू होती, कोण विरुद्ध